शुभांगी एमडीटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री महाराजा सयाजीराव गायकवाड एज्युकेशन अँड हेल्थ संस्था साक्री जिल्हा धुळे संचालित छत्रपती अकॅडमी कारखाना फाटा कावठे रोड साक्री पिंपळे रोड साक्री. दहिंदुले बुद्रुकच्या ग्रामसेविका व तलाठी नेहमीच गैरहजर. ग्रामस्थांचा एमडीटीव्ही कडे आक्रोश. ग्रामस्थांचे हाल. एक एप्रिल पासून अवैध दारू व्यवसाय बंदीसाठी पोलीस प्रशासनाची कठोर कार्यवाही. भोजन ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची आदिवासी संघटनेची मागणी. विना अनुदानित शाळांना अनुदान. अनेक वर्षांनंतर शिक्षकांना आनंद. आणि शिवसेना व युवासेना तर्फे अपघात टाळण्यासाठी रेडियम लावण्यात आले. बातम्या आता विस्ताराने. नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले बुद्रुक येथे ग्रामस्थांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामसेविका व तलाठी गावाला कधीच तोंड दाखवत नाही. काय ते बघूयात या बातमीत. नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले बुद्रुक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याचबरोबर विद्यार्थी व ग्रामस्थांना शासकीय दाखले मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. दहिंदुले येथील ग्रामसेविका श्रीमती शोभा लोटन पाटील व तसेच येथील तलाठी महिन्यातून 1-2 वेळा येतात. गावातील समस्या तसेच गावाला आलेले अनुदान विकास कामांचे पैसे गावातील योजना पुरवल्या जात नाही. गावातील विहिरीत सरपंच हे स्वतः पैसे खर्च करून दुसऱ्या 2 विहिरीतून पाणी आणून विहिरीचे पुनर्भरण करतात. 6 महिन्यात 2 वेळा मोटार जळाली तरीसुद्धा सरपंचांनी पदरमोड करत सुधरवली. तरीसुद्धा ग्रामसेविका शोभा पाटील याकडे लक्ष देत नाहीत. ग्रामस्थांनी एमडीटीव्हीकडे कैफियत मांडली असता एमडीटीव्हीच्या प्रतिनिधींनी सत्य परिस्थिती जाणून घेतली. महिलांचा आक्रोश जाणवत होता. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना ग्रामसेविका का दुर्लक्ष करतात. विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना तलाठी कार्यालयाकडून विविध दाखल्यांची गरज असते, परंतु तलाठी कधीच तिथे हजर राहत नाही. शासनाचे प्रतिनिधी जर शासनाचा पैसा गावापर्यंत पोहोचवत नसेल तर ग्रामसेविका व तलाठीवर कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. सरपंच इकतन पाणी बिसरस नियर मध्ये लावणार नाही. टाकी पंचायत नियर म पैसा भेटत त्या बिना भेटू दे तो खायले का काय कर तर काहीच ना म्हणजे सरपंच बनलो तर काय ना काय दे सही ना शिको ना पयारती पाणी पाणी टाकी तो गाठना पैसा दिला तो सरपंच. देख भाऊ कलेक्टर साहेब आमला ध्यान दे आम पण पण आमला म्हणजे काहीच ना गड्याल ना पाणी बिना म्हणजे सोय करवाना काय तर करवानी सोय दहिंदुला मग काय भेटू बिन दे ना बट घर बी आम पडी गय सर पडी गय सर पाणी पिवानी सगवड बिना ना शिपायला पैसे बी ना पगार बी ना काय ना एक वर्ष गरम शेवया नामला नाही बी ना पाणी बी ना म्हणजे टाकलो ना किसान काहीच ना काम करत मी येते इकतना पाणी इकतना पाणी मी सरपंच इकतना पाणी पिजा रोज पण जायला त्याचा पाणी भरवाला Thank you.
MDTV साठी योगेश्वर माळीसह सागर माळी नंदुरबार। वळूयात पुढील बातमीकडे। महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने 1 एप्रिल पासून अवैध व गावठी दारू विक्रीवर कडक अंमलबजावणी करून दारूबंदी केली आहे। 2 दिवसात 27 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 1 एप्रिल पासून पोलीस प्रशासन अवैध दारूचे धंदे गावठी दारू विक्री यांच्यावर धाडी टाकत आहेत। शासनाच्या निर्णयानुसार 1 एप्रिल पासून अवैध दारूवर बंदी आणण्यात आली असून 2 दिवसात पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून 27 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तसेच 25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत LCB चे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील यांनी MDTV शी बोलताना अधिक माहिती दिली। नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे। महाराष्ट्र शासन व पोलीस महासंचालक कार्यालय या दोघांकडून या मोहिमेवर लक्ष असल्या कारणाने शासनाने अत्यंत जोरदार क्रॅकडाऊन पद्धतीने ही मोहीम राबवण्याबाबत निर्देशित केलेलं असल्या कारणाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलात देखील दिनांक 1/4/2017 दारूबंदी संदर्भात दारूवरील कारवाई संदर्भात ही मोहीम राबवण्यात येत आहे। या 2 दिवसामध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलात सर्व पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून 27 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। 27 दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात येऊन या 27 गुन्ह्यांमध्ये जवळपास 2 ते 2.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी मिळून 25 अधिकारी आणि 100 कर्मचारी या मोहिमेसाठी लावण्यात आले आहेत। MDTV साठी योगेश्वर माळी नंदुरबार। पटेलवाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात भोजनात मृतपाल आढळल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा व ठेका रद्द करावा अशी मागणी होत आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील निकृष्ट भोजनाबाबत आदिवासी संघटना सजग झाल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या भोजनात मृतपाल आढळल्याने संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकले जावे व गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे। MDTV साठी योगेश्वर माळी नंदुरबार। अनेक वर्षापासून अनुदानासाठी वाट पाहणाऱ्या शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20% अनुदान प्राप्त झाले आहे। यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जातोय। अनुदान पात्र विना अनुदानित शाळांना सरसकट 20% अनुदान मिळाल्याने जिल्ह्यातील 38 शाळा व 180 वर्ग तुकड्यांमधील 354 शिक्षक व 122 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। राज्यात गेल्या 12 ते 14 वर्षांपासून विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या शाळांना 2014 ते 2016 दरम्यान शासनाकडून 20% अनुदानाकरिता पात्र ठरविण्यात आले होते। 2002 नंतर कायम विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या शाळांचा कायम शब्द 2009 मध्ये वगळण्यात आला। त्यानंतर 2012 मध्ये या शाळांचे मूल्यांकन करण्यात आले। अनेक अटी व शर्तींची पूर्तता करून शाळांना 20% अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले होते। त्यात जिल्ह्यातील 38 शाळांवरील 161 शिक्षक व 122 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच 180 वर्ग तुकड्यांवरील 193 शिक्षकांना सरसकट अनुदानाचा लाभ मिळणार आहे। माध्यमिक शिक्षणाधिकारी GN पाटील, वेतन अधीक्षिका मीनाक्षी गिरी कचरे यांनी सहकार्य केले। मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, कपूरचंद मराठे, जितेंद्र पाटील, कुंदन पाटील यांनी मार्गदर्शन केल्याचे जिल्हा कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष GR बोराणे, सचिव राहुल खैरनार, सहसचिव योगेश पाटील यांनी सांगितले। आज जिल्ह्यामध्ये कार्यरत असणाऱ्या ज्या विनाअनुदानित शाळा अनुदानासाठी पात्र झालेल्या आहेत अशा सर्व शाळांसाठी राज्य शासनामार्फत एक आनंदाची बातमी आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये 38 शाळा, त्यामध्ये कार्यरत असणारे 177 शिक्षक, 114 शिक्षकेतर कर्मचारी तसेच 177 तुकड्या व त्या तुकड्यांमध्ये कार्यरत असणारे 177 शिक्षक या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 14 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनामध्ये कार्यरत असणाऱ्या
अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नाने आज हे अनुदान आपल्याला प्राप्त झालेलं असून 31 मार्च अखेर आपण जिल्ह्याच्या वेतन पथक कार्यालयामार्फत या सर्व शाळा आणि सर्व शिक्षकांना हे अनुदान वितरित करण्याचे कार्य वेतन पथक कार्यालय माध्यमिक नंदुरबार या कार्यालयामार्फत केलेलं आहे. या कार्यासाठी विनाअनुदानित शाळा कृती संघर्ष समिती नंदुरबार जिल्हा यांच्या सर्व प्रतिनिधींनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य या सर्व याच्यामध्ये केलेलं असून या सर्व लोकांचे मी माझ्या कार्यालयामार्फत आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांमार्फत अभिनंदन करते. तसेच या सर्वांच्या वतीने राज्य शासनाचे सुद्धा मनापासून अभिनंदन करते की या सर्व लोकांच्या परिश्रमाचे आज चीज झाले असून यांना यांच्या 20% जे वेतन होतं ते त्यांच्या हातामध्ये पडलेलं आहे. MDTV साठी योगेश्वर माळीसह सागर माळी नंदुरबार. बातमीपत्रात घेत आहोत एक अल्पशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा MDTV न्यूज. श्री महाराजा सयाजीराव गायकवाड एज्युकेशन अँड हेल्थ संस्था साक्री जिल्हा धुळे संचलित. भरतीपूर्व मार्गदर्शनासाठी छत्रपती अकॅडमी साक्री. आर्मी, पोलीस, CRPF, BSF, SRPF, CISF, फॉरेस्ट गार्ड या पदांसाठी शारीरिक व लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी. हे कोर्सेस निवासी स्वरूपाचे आहेत. महाराष्ट्रात सर्वात कमी फी निवासी कोर्स 2 महिन्यांसाठी 15,000 रुपये फक्त. यात ट्रॅकसूट, बूट, नोटबुक अगदी मोफत. तसेच अनिवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी 4,500 रुपये फी आकारण्यात येईल. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र प्रवेश सुरू. तलाठी, लिपिक, बँकिंग, ग्रामसेवक, MPSC इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय योग्य मार्गदर्शन. मुलांसोबतच मुलींसाठी प्रवेश सुरू. मुलींसाठी राहण्याची स्वतंत्र उत्तम सोय. रुचकर, चविष्ट, पौष्टिक जेवण. तर वाट कसली बघताय, आजच आपला प्रवेश निश्चित करा. छत्रपती अकॅडमी, कारखाना फाटा, कावठे रोड, साक्री पिंपळे रोड, साक्री. संपर्क धनराज देवरे, एक्स आर्मी, 95 86 810 309. डॉक्टर विजय बेडसे, 95 377 77 407. डॉक्टर सुनील भंडारी, 94 27 125 404. डॉक्टर विलास शिंदे, 90 99 55 66 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत. आता वळूयात पुढील बातमीकडे. रस्त्यांवर रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी शिवसेना व युवासेनेच्या वतीने रस्त्यांवरील रस्ता दुभाजक व पथदिव्यांच्या खांब्यावर रेडियमच्या पट्ट्या लावल्या. शिवसेना व युवासेनेच्या युवा विभागाकडून नंदुरबार शहरातील रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अपघात होऊ नये म्हणून रेडियम लावण्यात आले. यावेळी राजधर्माळी, प्रफुल्ल खैरनार, पंकज चौधरी, राहुल चौधरी, दिनेश भोपे, मयूर चौधरी व शिवसैनिक उपस्थित होते. आज दिनांक 2 तारीख शिवसेना युवा सेनेने असं ठरवलंय की जे काही रस्त्याचे दुभाजक आहेत त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. कारण असे प्रकार या ठिकाणी नंदुरबारात नेहमीच झालेले आहेत. विद्यमान नगरपालिका अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे नेहमीच दुर्लक्ष करते. कारण या छोट्या छोट्या गोष्टींकडे, या छोट्या छोट्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे नंदुरबार नगरपालिकेचं दुर्लक्ष झालेलं आहे. कदाचित नंदुरबार नगरपालिकेला या मोठ्या मोठ्या कामात अधिक मलिदा खायला मिळत असावा म्हणून सर्वसामान्यांच्या छोट्याशा प्रश्नांकडे या नगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु या शिवसेनेने आणि युवासेनेने अशा सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे कधीही दुर्लक्ष केलेलं नाही. उलट अशा प्रश्नांना आम्ही अतिशय जास्त महत्त्व देतो आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी रस्त्याच्या दुभाजकांना आम्ही रेडियम लावण्याचं काम केलेलं आहे. जेणेकरून रात्रीच्या अंधारात येणाऱ्या जाणाऱ्यांना ते दिसावं आणि अशा कुठल्याही प्रकारच्या सर्वसामान्य लोकांना इजा होईल, गंभीर दुखापत होईल किंवा अपघात होईल असे कुठलेही प्रकार घडू नये यासाठी शिवसेना युवा सेना नेहमीच कटिबद्ध आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. MDTV साठी निलेश चौधरी नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे.
शिवसेना सत्तेत असूनही विरोधकांसोबत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाजूने आहे. शिवसेना शेतकऱ्यांचा विचार करते असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे यांनी केले. शिवसेनेने कर्जमाफीसाठी नेहमीच पुढाकार घेतला असून शिवसेना जरी सत्तेत असली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नेहमीच पुढाकार घेईल असे मत जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे यांनी व्यक्त केले. निश्चितच शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो अतिशय प्रखरपणे विधानसभेत मांडला आहे. उन्हाळी अधिवेशनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सर्वप्रथम शिवसेनेनेच पुढाकार घेतला. परंतु कर्ज माफ करणं आणि कर्ज माफ झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या सुटणं हा सुद्धा एक विषय फार मोठा आहे. सध्या महाराष्ट्र शासन हे आर्थिक संकटात सापडलेलं आहे. महाराष्ट्र शासनावर 3.5 लाख कोटीचं कर्ज आहे. 1995 ते 2000 काळात ते कर्ज 16,000 कोटींवर होतं. परंतु 2000 ते 2014 हे कर्ज 3.5 लाख कोटीपर्यंत गेलं. त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही मित्रपक्ष आणि शिवसेनेला सुद्धा अपेक्षित आहे. परंतु त्यासाठी लागणारा जो निधी आहे हा कशा पद्धतीने उपलब्ध करायचा याच विषयावर सध्या चर्चा सुरू आहे. शिवसेनेची काही भूमिका काय असणार? शिवसेनेची भूमिका ही नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूनेच असणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व्हावी हीच शिवसेनेची इच्छा आहे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये राबवले जाणारे 2-3 प्रोजेक्ट हे नंतर राबवा महत्त्वाकांक्षी. परंतु पहिले प्रायोरिटी ही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफी व्हायलाच पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. साक्री तालुक्यातील दुसाणे येथून भाविक दंदाई माता मंदिराकडे पायी निघाले. यावेळी गावकरी भजनी मंडळी उपस्थित होते. दुसाणे गावातील अनेक ग्रामस्थ दंदाई माता मंदिराकडे पायी यात्रेत सहभागी होतात. यंदा सुद्धा मोठ्या संख्येने भाविक पदयात्रेत सहभागी झाले आहेत. पायी दिंडी यात्रेची पालखी मिरवणूक गावातून वाजत गाजत पदयात्रेसाठी निघाली. यावेळी गणेश भजनी मंडळ व ग्राम विकास मंडळ व ग्रामस्थ सहभागी झाले होते. MDTV साठी मुकेश पाटील, दुसाने. जिल्हाधिकारी कार्यालयात महाआरोग्य शिबिर बाबत बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 27, 28, 29 एप्रिल रोजी जिल्ह्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्याबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी, OBC मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, डॉक्टर रघुनाथ भोये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आपण राबू या पाहिजे असं माननीय पंतप्रधान म्हणाले. म्हणून आपण जे पहिले स्टार्टिंग नंदुरबारमधून त्याची घोषणा करणार आहोत आणि स्वतःच्या गाईडलाईन आपण तयार कराव. स्क्रीनिंग पूर्ण राज्यभरामध्ये महसूल जिल्ह्यावर की स्क्रीनिंग केल्यानंतर त्या पेशंटला स्क्रीनिंग झाल्यानंतर ट्रीटमेंट तपास म्हणजे मायनर असेल तो आर्मी ॲड्रोसिन किंवा जे साधे आधार असतील ते तालुका लेवलला करायचे. मेजर असतील ते जिल्हा लेवलला किंवा विभागावर म्हणजे मुंबई पुण्या ठिकाणी घेऊन आपण करणार आहोत. इतक्याच वेळ थांबणार नसून आपण आपल्या स्वतःच्या एक प्रोटोकॉल तयार केले. प्रत्येक आजारावरील प्रोटोकॉल तयार केलेले की WHO उद्या आपण एखादी 1.5-2 कोटी लोकांवर स्क्रीनिंग करणार आहोत. स्वतःच्या गाईडलाईन ह्याच्यामधून आपण स्वतः तयार करणार आहोत. स्वतःच्या ट्रीटमेंटचा पार्ट म्हणून मार्शलकर सरांच्या अंदर आपण एक रिसर्च कमिटी स्थापन केली होती. मार्शलकर सर आहे, हिमंत्र वरिष्ठ सर आहे, अभय बंगे, प्रकाश आमटे असे 122 लोकांची जे भारतामध्ये संशोधनामध्ये खूप मोठं काम आहे. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते श्री महाराजा सयाजीराव गायकवाड एज्युकेशन अँड हेल्थ संस्था, साक्री, जिल्हा धुळे. संचलित छत्रपती अकॅडमी, कारखाना फाटा, कावठे रोड, साक्री पिंपळे रोड, साक्री.
दहिंदुले बुद्रुकच्या ग्रामसेविका व तलाठी नेहमीच गैरहजर. ग्रामस्थांचा एमडीटीव्हीकडे आक्रोश. ग्रामस्थांचे हाल. एक एप्रिल पासून अवैध दारू व्यवसाय बंदीसाठी पोलीस प्रशासनाची कठोर कार्यवाही. भोजन ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची आदिवासी संघटनेची मागणी. विना अनुदानित शाळांना अनुदान. अनेक वर्षांनंतर शिक्षकांना आनंद. आणि शिवसेना व युवासेनातर्फे अपघात टाळण्यासाठी रेडियम लावण्यात आले. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.